दरम्यान मोची समाजाच्या लेटर पॅडचा वैयक्तिक स्वार्थासाठी वापर करणाऱ्या देवेंद्र भंडारे यांनी मोची समाज अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी संजय हेमगड्डी यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार चेतन नरोटे यांना प्रचंड बहुमताने निवडून आणणार अशी भूमिका मोची समाजातील दुसऱ्या गटाने केली आहे. सोलापूर शहरातील काँग्रेस प्रेमी मोची समाजाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी आपले वैयक्तिक विचार व्यक्त केले. यावेळी मोची समाजातील काँग्रेस प्रेमी पदाधिकारी उपस्थित होते. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.